माननीय राज्यपालांना आज ईमेल द्वारे अशा प्रकारे भारतीय जनता पक्षाने पत्र दिलेला आहे आणि या पत्रामध्ये राज्याची आताची जी काही परिस्थिती आहे त्याचा आम्ही उल्लेख केला आहे। ज्या बातम्या आम्हाला पाहायला मिळतात शिवसेनेचे 39 आमदार हे बाहेर आहेत, काँग्रेस राष्ट्रवादी सोबत आम्हाला राहायचं नाही असा पवित्रा त्यांनी घेतलेला आहे। अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांजवळ आणि सरकारजवळ बहुमत शिल्लक राहिलेलं नाही, त्यामुळे त्यांना बहुमत सिद्ध करायला सांगावं अशा प्रकारची विनंती करणारा पत्र हे आम्ही आज राज्यपालांना दिलंय। आता त्या संदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयाचे विविध निर्णय जे आहेत त्या निर्णयांचाही काही उल्लेख आम्ही केलेला आहे आणि त्याच्या आधारावर माननीय राज्यपाल उचित निर्णय घेतील आणि मेजॉरिटी सिद्ध करण्याकरता योग्य ते निर्देश देतील अशा प्रकारची आम्हाला अपेक्षा आहे। आज राज्यपाल जी को ईमेल के माध्यम से और प्रत्यक्ष रूप से हमने पत्र दिया है और इस पत्र में हमने ये कहा है कि राज्य की जो परिस्थिति दिखाई पड़ती है इस परिस्थिति में शिवसेना के 39 विधायक ये बाहर है और वो लगातार ये कह रहे हैं कि हम कांग्रेस एनसीपी की सरकार में नहीं रहना चाहते और इसका सीधा मतलब है कि ये 39 एमएलए ये सरकार के साथ नहीं है या वे महाविकास आघाड़ी को समर्थन नहीं देना चाहते। और इसलिए हमने राज्यपाल जी को ये कहा है कि चूंकि सरकार अल्पमत में दिखाई पड़ती है इसलिए तुरंत सरकार को आप निर्देश दें, मुख्यमंत्री को निर्देश दें कि माननीय मुख्यमंत्री जी फ्लोर टेस्ट करें और अपना बहुमत सिद्ध करें। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।